नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आता या तारखेपासून सुरू होणार मका ज्वारी बाजरीची शासकीय खरेदी तर मित्रांनो बघा संपूर्ण माहिती घेऊन सांगतो तुम्हाला व्हिडिओ शॉटपर्यंत राज्यात रब्बी हंगाम बाजरी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे त्यामुळे बाजरी पिकाचे उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती चांगले आले आहे मात्र खुल्या बाजारात व्यापारी कोरोनाचे कारणे दाखवून शेतकऱ्याची लूट करतात हे व्यापारी धान्याची कवडीमार भावाने खरेदी करतात तसेच जिल्ह्यात शासकीय बाजरी मका आणि ज्वारीची खरेदी ही येत्या एक नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे या खरेदीसाठी लवकरच ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया निश्चितच खरेदी केंद्रात सुरू होईल असा अंदाज आहे यासाठी तब्बल एकोणावीस खरेदी केंद्र सुरू होणार असून त्याची तयारी त्या, पूर्ण झाली आहे तसेच शेत यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी ही बंधनकारक आहे त्यासाठी काही कागदपत्राची गरज असणार आहे त्यामध्ये संबंधित पिकाचा पेरा असलेला सातबारा उतारा आधार कार्ड बँक पासबुकची जर कागदपत्राची गरज असणार आहे संकरीत ज्वारीचे दोन हजार सहाशे वीस रुपये क्विंटल या दरात तर मालदांडी जवारीची दोन हजार सहाशे चाळीस रुपये व बाजरीची दोन हजार एकशे पन्नास आणि मक्याची एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल या दरात खरेदी केली जाणार असल्याचे के संकेत आहे तर एकतीस डिसेंबरपर्यंत खरेदी केली जाईल असे सांगितले आहे यासाठी जळगाव कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्था जळगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघ अमळनेर अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ पारोळा पारोळा तालुका शेतकरी सहकारी संघ चोपडा चोपडा तालुका शेतकरी सहकारी संघ धरंगाव अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ एरंडल तालुका शेतकरी सहकारी संघ ही केंद्रे खरेदीसाठी निश्चित केली जाणार आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे तर महत्त्वाचे बघा मित्रांनो आता राज्यात रब्बी हंगामात बाजरी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला आहे त्यामुळे बाजरी पिकाचे उत्पन्न शेतकऱ्याच्या हाती चांगले आले आहे मात्र खुल्या बाजारात व्यापारी कोरोनाचे कारणे दाखवून शेतकऱ्याची लूट करतात हे व्यापारी धान्याचे कवडीमार भावाने खरेदी करतात तसेच जिल्ह्यात शासकीय बाजरी मक्का आणि ज्वारीची खरेदी येत्या एक नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे या खरेदीसाठी लवकरच ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया निश्चित खरेदी केंद्रात सुरू होणारे आहे यासाठी तब्बल एक एकोणावीस खरेदी केंद्र सुरू होणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र